गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी पाटील डोणगावकर यांच्या अकाली निधनाने सभापती पदासाठी एकूण 4 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते, त्यापैकी एक मागे घेण्यात आले आहे. परंतु या चुरशीच्या लढतीत नवनिर्वाचित सभापतीपदी रवींद्र बंशीधर पोळ हे एकमताने विजयी झाले आहेत. या प्रसंगी सहायक ए आर पुरी यांनी माहिती दिली आहे. दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतमोजणीत रवींद्र पोळ आणि संदीप आढाव यांच्या लढतीत रवी पोळ यांना 9 मतदान पडले, त्यामुळे ते विजयी झाले व सभापती पदावर विराजमान झाले. परंतु ही निवडणूक शिवसेनेच्या वर्चस्वाची बाब जरी असली तरी पूर्वीचे संभाजी पाटील डोणगावकर काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्यासोबत असलेले काँग्रेसचे विद्यमान झालेले रवींद्र पोळ हे ऐनवेळी शिवसेनेत गेल्याने शिवसेनेचा झेंडा जरी फडकला असला तरी ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू असून सभापती काँग्रेसचा की सेनेचा यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर आणि उपजिल्हा प्रमुख संतोष काळवणे, लक्ष्मण सांगळे, तालुका प्रमुख दिनेश मुथा, संजय जयस्वाल, विश्वनाथ बारशे, नारायण ठोळे, महेश खंडेलवाल, पॉश पाटील, विनायक चव्हाण, किशोर हुमे उपस्थित होते. दुर्दैवानं आमच्या विरोधात जो उभा राहिला त्यांनी पक्ष आधी डावलूनच तो उभा राहिला, तोही शिवसेनेचाच होता. आणि केवळ विरोधाला विरोध करायचं म्हणून ही निवडणूक झाली, अन्यथा ही काही निवडणूक होण्यासारखी परिस्थिती नव्हती. आणि खरं म्हणजे बिनविरोधच व्हायला पाहिली होती. संभाजी पाटलांच्या दुर्दैवी निधनामुळं सभापतीची निवड या ठिकाणी निघाली. आमच्यासमोर 2-3 जे पर्याय होते त्यात वाल्मिकराव चव्हाण आणि रवी पाटील पोळ आणि दिनेश मुथा यांचे सहभाग होते, असे 3 पर्याय होते. आणि ह्या 3 पर्यायातनं संदीप आढाव यांनी असं सांगितलं की रवी पोळ यांच्यामुळं माझं मागचं सूप सभापतीपद गेलं, त्याच्यामुळं मी रवी पोळ यांना मतदान करणार नाही. आणि म्हणून मग आम्ही जो पहिला पर्याय होता तो आम्ही वाल्मिकराव चव्हाण यांचा निवडल्यानंतर त्यांनी स्वतःच बंडखोरी केली आणि म्हणून त्यांनी शब्द त्या ठिकाणी फिरवल्यामुळं मग परत जो रवी पाटलांची मागच्या सभापती जी काही महत्त्वाची भूमिका होती त्या भूमिकेतनं हे सभापतीपद मिळालं होतं म्हणून त्याची उतराई म्हणून आज त्यांची परत त्या ठिकाणी सभापतीपद निवड करून आम्ही शिवसेनेच्या ताब्यात परत ही मार्केट कमिटी घेतलेली. शिवसेनेचे नेते या ठिकाणी दामलेसाहेब असं भाऊ असं यांनी सगळ्यांनी खैरेसाहेब असतील त्यांनी सर्वांमध्ये इथं म्हणजे सर्वांचं इथं संचालक मंडळ शिवसेनेचं आणि त्यांनी माझं एकमताने निवड केली. प्रकाश सातपुते, स्टार महाराष्ट्र न्यूज, गंगापूर.